चोवीस डिसेंबर रोजी संजय राऊत तुरुंगात जाणार नितेश राणे यांचा सर्वात मोठा दावा संजय राऊतांच्या आरोपात काही तथ्य नाही बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महिलांबद्दल जे गलिच्छ विचार मांडले आहेत संजय राऊतांकडून गलिच्छ मानसिकतेचं प्रदर्शन झालं असून त्यांना चोवीस डिसेंबर रोजी अटक होणार असल्याचा खळबळजनक दावा भाजप नेते नितेश राणे यांनी केला आहे मराठा आरक्षणासाठी वेळ देण्याची आवश्यकता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातील राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे त्यावर कारवाई सुरूही झाली आहे मात्र त्यासाठी कायदेशीर वेळ देण्याची आवश्यकता आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे एकनाथ शिंदेबरोबर कधीपर्यंत राहणार बच्चू कडूंचे सूचक वक्तव्य एकनाथ शिंदे यांच्याबरोबर कधीपर्यंत राहणार असं विचारलं असता बच्चू कडू यांनी सूचक वक्तव्य केलं आहे एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व जोपर्यंत असेल तोपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर राहू ते मुख्यमंत्री नसतील तर आम्ही त्यांना तसंच सांगून देऊ तुम्ही मुख्यमंत्री राहा आम्ही कायम तुमच्याबरोबर राहतो असं वक्तव्य बच्चकुडे यांनी केलं आहे धनगर प्रद समितीत उपमुख्यमंत्र्यांचा समावेश करावा राज्यभरात झालेल्या उपोषणानंतर आपल्या महायुती सरकारने धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली धनगर शक्तीप्रद समिती बनते या समितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्थान द्यावे अशी मागणी विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे हिंमत असेल तर पंधरा दिवस बिल्डरांची कामे रोखवून दाखवा आदित्य ठाकरे रस्ते धुवून आणि स्मॉक मशीन लावून लोकांना फायदा होणार नाही त्यामुळे हिंमत असेल तर धूळ निर्माण करणाऱ्या कंत्राटदार बिल्डरांचे कामे पंधरा दिवसांसाठी थांबवून दाखवा असे थेट आव्हान आज शिवसेना नेते युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारला दिले शरद पवारच खरे ओबीसी नेते बच्चू कडूंचं विधान शरद पवारांनी एका पत्रात बावन्न जातींचा ओबीसी मध्ये समावेश केला होता त्यामुळे खरे ओबीसी नेते शरद पवार आहेत असं वक्तव्य बच्चू कडूंनी केलेलं आहे बच्चू कडूंनी गुरुवारी मनोज जरांगे पाटील यांची रुग्णालयात भेट घेतली पंढरपुरात कार्तिकीची महापूजा अजित पवारांच्या हस्ते होणार कार्तिकी एकादशीची विठ्ठलाची शासकीय महापूजा मराठा आरक्षण आंदोलनाचे चेहरा बनलेले मनोज जरांगी पाटील यांच्या हस्ते सपत्नीक करावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे अशातच कार्तिकी एकादशीची विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे अशी जोरदार चर्चा सुरू आहे ओबीसी नेत्यांना चाळीस वर्षे आमचे आरक्षण खाल्ले पण समाजाने आम्हाला मनोज जरांगे पाटील ओबीसी नेत्यांनी चाळीस वर्षे आमचे आरक्षण खाल्ले हे सामान्य ओबीसींना पटले आहे त्याचमुळे तो समाज आमच्या बाजूने आहे असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे तत्पूर्वी आमच्याकडे पुरावे आहेत ओबीसी बांधवांच्या मनात काहीही नाही आतापर्यंत चाळीस वर्ष मराठा बांधवांचे नुकसान झाले आहे सीबीआय आणि ईडी हे भाजपचे उमेदवार काँग्रेस अध्यक्ष खरगे यांचे टीका पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा एक उमेदवार तर भाजपकडून ईडी सीबीआय आणि इन्कम टॅक्स असे तिघे जण निवडणूक लढवत असल्याचा टोला काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपला लगावला आहे साहेब शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळाले आता दिवाळी साजरी करा धनंजय मुंडे शेतकऱ्यांना दीपावली पूर्वी पीक विम्याची मदत नाही मिळून दिली तर मी सुद्धा दिवाळी साजरी करणार नाही अशी प्रतिज्ञा करणाऱ्या कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना आज शेतकऱ्याने साहेब पीक विम्याचे पैसे मिळाले आहेत आता दिवाळी साजरी करा अशी भावनिक साथ गाठली सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राह